अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी हिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर कोविड सेंटरच्या गलथान कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये पहूर येथील रहिवासी गिरीश पंडित पाटील यांचा चुकीचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याचे सांगत त्यांच्या संपर्कातील 22 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते। गिरीश पाटील यांनी दिलेल्या तक्रारी अर्जानुसार स्थानिक गावातील लोकांनी व कोविड समितीच्या अध्यक्षांनी हेतू पुरस्काररित्या त्रास दिला असून याकरिता त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आदरणीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। या ठिकाणी कुंभारसाहेब उपस्थित होते, त्यांच्याकडे आम्ही या ठिकाणी सविस्तर निवेदन दिलेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये कोरोना संसर्ग आजाराचं फार मोठ्या प्रमाणात थैमान झालेलं आहे, लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। लोक या आजारामुळे एक फार मोठ्या प्रमाणात मनामध्ये या लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे। प्रशासन सर्वतोपरी जनतेमध्ये चांगलं काम करत आहे। या आजाराला हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, आरोग्यमंत्री असतील, अहोरात्र मेहनत घेत आहेत। परंतु हे सर्व करीत असताना लोकांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणात भीती आहे। प्रशासन लोकांना वेळोवेळी आपण सुरक्षित राहा, परंतु या आजाराला घाबरण्याचं कारण नाही, आपण याला सामोरे जाऊ आणि पूर्ण या महाराष्ट्रातून या आजाराला हद्दपार करू, अशा प्रकारचं अपील आव्हान या ठिकाणी महाराष्ट्र शासन करत आहे। परंतु या जामनेर तालुक्यामध्ये आपण जर बघितलं, 2 दिवसापूर्वी खर्चाने गावामध्ये गिरीश पंडित पाटील यांना सर्दी आणि खोकल्याचा थोडासा त्रास होत होता। ते संबंधित पौरच्या रुग्णालयामध्ये गेले, त्यांनी त्यांना तपासणी केली, त्यांनी त्यांना जळगावला पाठवलं। जळगावला गेल्यानंतर त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये ते पोहोचले, त्या ठिकाणी तिथलं वातावरण त्यांना आवडलं नाही। त्यांना वाटलं की आपला मला फक्त सर्दी खोकला झालेला आहे, या ठिकाणी कोविड सेंटर आहेत, मग मी इथे कशासाठी ॲडमिट होऊ म्हणून त्या ठिकाणी ते परत आले। परत आल्यानंतर ते पुन्हा या ठिकाणी पौरच्या हॉस्पिटलला या ठिकाणी ॲडमिट झाले आणि त्या ठिकाणी त्यांचा चाचणी या ठिकाणी पाठवण्यात आली। हे करीत असताना चाचणी गेल्यानंतर आज त्यांची जवळजवळ 10 तारखेला यांची चाचणी घेण्यात आली आणि रिपोर्ट येण्याच्या अगोदरच म्हणजे संध्याकाळी 6 वाजता यांची चाचणी घेण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी 3 वाजता जळगावचे सिव्हिल सर्जन यांनी संबंधित पहूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून की गिरीश पंडित पाटील यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे अशा प्रकारचा फोन केला। परंतु यांची कुठल्याच प्रकारे रिपोर्ट आलेला नव्हता, असं असताना सिव्हिल सर्जनांनी या ठिकाणी डॉक्टरला सांगितल्यामुळे या ठिकाणी भीतीचं वातावरण तयार झालं, त्या गावामध्ये खूप मोठ्या प्रकारची दहशत तयार झाली आणि गिरीश पंडित पाटील यांच्या पूर्ण कुटुंबाला, त्यांच्या संपर्कात आलेल्या 22 लोकांना या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागला। त्यांना या ठिकाणी पहूर कोविड सेंटरला त्या ठिकाणी यांना ॲडमिट करावं लागलं। असं असताना त्या ठिकाणी एकदा ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र गिरीश पंडित पाटील यांचा जो अहवाल आहे हा निगेटिव्ह आला। या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या ठिकाणी हे जे प्रकार सर्व घडलेला आहे हा प्रकार फक्त राजकीय द्वेषातून घडलेला आहे, कारण त्या व्यक्तीला कोविडचा कुठलाही संबंध नसताना एका सिव्हिल सर्जनने या ठिकाणी फोन करून सांगणे की याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणजे या ठिकाणी संबंधित त्या पहूर परिसरातील एखाद्या राजकीय व्यक्तीने सिव्हिल सर्जनना फोन करायला लावला आणि या परिवाराला या ठिकाणी मनस्ताप सहन करायला भाग पाडलेला आहे। तो परिवार पूर्ण खचून गेलेला आहे, त्या परिवाराला पूर्ण म्हणजे या कोविड पॉझिटिव्ह आल्यामुळे आपल्याला खूप मोठा त्रास होईल या भीतीपुढे तो परिवार सैरावैरा होऊन गेलेला आहे। यासाठी त्या परिवाराची फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मानहानी झालेली आहे। अशा चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी त्या परिवाराला हे सर्व भोगावं लागलेलं आहे। आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी तहसीलदार साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी विनंती आहे की या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांचा रिपोर्ट आलेला नसताना सिव्हिल सर्जनांनी फोन करून रिपोर्ट दिला कसा पॉझिटिव्ह आला या ठिकाणी याची चौकशी व्हावी आणि या चौकशी दरम्यान जो संबंधित अधिकारी असतील,
जामनेरचे पहूरचे असतील किंवा जळगावचे असतील, जे जे संबंधित अधिकारी असतील त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी या ठिकाणी आमची रास्त मागणी. या संदर्भात निवेदन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी तहसील साहेबांना दिलेलं आहे, जिल्हाधिकारी साहेबांनाही आम्ही दिलेलं आहे, त्यानंतर मुख्यमंत्री साहेब असतील, आरोग्यमंत्री असतील, माननीय अजितदा पवार साहेब असतील, या सर्वांना आम्ही या निवेदनात पाठवलेलं आहे. त्वरित या ठिकाणी या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची आम ठिकाणी मागणी करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर या सरांच्याच वतीने आमचे नेते आदरणीय संजयदादा गरुड, प्रदीप भाऊ लोढा या सरांच्याच मार्गदर्शनानुसार आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना आज निवेदन देण्यात आलं. आज या ठिकाणी कुमार अप्पा होते त्यांच्यामार्फत हे निवेदन आम्ही त्यांना दिलं. नायब तहसीलदार साहेब माननीय कुमार अप्पा यांना हे निवेदन देण्यात आलं. तर निवेदन देण्याचा हेतू हा एवढाच की 10 तारखेला 10 जून रोजी खर्चाने येथील नागरिक गिरीशभाऊ पंडित पाटील यांना सामान्य म्हणजे कुठल्याही प्रकारचे लक्षणं नसताना म्हणजे सीझननुसार जे सर्दी पडसा किंवा खोकल्याचा जो त्रास असतो तो होत असताना त्यांनी एक शंका म्हणून ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले, परंतु त्या ठिकाणी त्यांना जळगाव येथे जाण्यास सांगितले आणि त्या ठिकाणी गेले असताना जळगावमधील दवाखान्याचे सिव्हिल हॉस्पिटलचे त्यांनी दृश्य बघितलं आणि त्यांना कुठेतरी वाटलं की आपल्याला इथल्या त्रास नसताना कोविडचं कुठल्याही प्रकारचे लक्षणं नसताना आपण या ठिकाणी का बरं भरती व्हावं, तर ते लागलीच त्या ठिकाणी खर्चाने या गावी ते निघून आले. परंतु दुसऱ्या दिवशी त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर रिपोर्ट येण्याच्या अगोदर माननीय सिव्हिल सर्जन यांनी पौर या ठिकाणी फोन केला की त्यांना त्यांचा रिपोर्ट आलेला आहे आणि ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत अशा प्रकारचे त्यांना फोनवरून कळवण्यात आलं, परंतु त्या कुठल्याही प्रकारचा रिपोर्ट त्या ठिकाणी आलेला नव्हता आणि लागलीच त्यांना उचलून त्या ठिकाणी जळगाव येथे नेण्यात आलं आणि त्यांचा रिपोर्ट त्यानंतर मात्र निगेटिव्ह आला. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या घरातील सर्व परिसरातील सर्व कुटुंबातील 22 जणांना त्या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं. पौर येथील महावीर पब्लिक स्कूलमध्ये त्यांना त्या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं. तर या एकंदरीत सर्व परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचं कोरोनाचं नसताना देखील त्या सर्व कुटुंबाला या ठिकाणी खूप मोठा मानहानी त्या ठिकाणी झाली, मनस्ताप खूप मोठा पश्चाताप त्या ठिकाणी झाला. त्यांचं कृषी केंद्र असताना त्या कृषी केंद्राच्या माध्यमातून त्यांचा खूप मोठा आर्थिक नुकसान झालं, म्हणजे कोरोना झालेलं आहे बा आणि त्या ठिकाणी आपण कृषी केंद्रामध्ये जाऊनही अशा शेतकऱ्यांची त्या परिसरात चर्चा झाली, त्या माध्यमातून देखील त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तर सांगण्याचा उद्देश हा एकच की आम्ही या माध्यमातून आदरणीय राज्याचे आरोग्यमंत्री, आदरणीय राजेशजी टोपे असतील, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे असतील, या सर्वांनाच, माननीय जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील, या सर्वांचं आम्ही या निवेदन पाठवलेलं आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. कारण की हे जे झालेलं आहे हा सर्व प्रकार हा राजकीय द्वेषापोटी करण्यात आलेला आहे असं आमचं सगळ्यांची या ठिकाणी म्हणजे मागणी आहे आणि या प्रकरणाची चौकशी करून या मागे कोणी बड्या नेत्याचा हात असावा अशी आमची सर्वांचीच या ठिकाणी सर्वांची मागणी आहे आणि या सखोल चौकशी करून या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल त्या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी व्हावी की जेणेकरून असे प्रकार या संपूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये घडले नाही पाहिजे की जेणेकरून कुठली राजकीय द्वेषापोटी अशा प्रकारचे प्रकरण या ठिकाणी समोर येता कामा नये अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार. We'll be right back.